आलेली आहे. अरे बापरे, ही तर त्याच्यापेक्षा मोठी आहे ना. शांत अशी वेळ कोकणातल्या आपल्या गावातली. पप्पा इथे वॉक करतात. कुणकेश्वराच्या पाया पडायचं, इथे येऊन 5 मिनिटं तरी थांबायचं. संध्याकाळची वेळ झाली आणि मी आणि आई चाललोय शॉपिंगला. आईची नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आता आपण आहोत सावंतवाडीमध्ये. आणि आता आपण निघालो ते मिडबावला. आपण म्हणजे मी निघालोय. सो प्रेरणा आता थांबणार आहे जरा तिच्या माहेरी. ओके, हार्डली 2 डेज. ओके, 2 दिवस पण नाही म्हणता येणार. ओके, कारण मंगळवारी आम्ही निघतो परत एकदा मुंबईला यायला. आणि माझी मिडबावला ॲज युज्युअल बरीचशी काम आहेत. ओके, सो ऍक्च्युली थोडी आई वडिलांची पण काम आहेत. ओके, तर त्याच्याबद्दल मी बोलेन तुम्हाला. पण आता निघूया. आता गाडी ॲज युज्युअल फुलच आहे आमची. अजून सुद्धा मी एकटा चाललोय. तर रिझन कारण आपण मॅट्रेसेस घेऊन चाललोय. आता कुडाला मला उशा घ्यायची आहेत आणि एक टेबल आहे. कारण जनरली आम्ही असं ऑब्झर्व केलं की मी जेव्हा मालवणचा बंगलो रेंट आउट करतो तर बऱ्याच वेळा ना मोस्टली तिकडे ना आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर लागतात. ओके, सो 15 कॅपॅसिटी आहे पण 20 लोक राहतात. त्यांच्या सोयीसाठी आम्ही अजून एक्स्ट्रा उशा घेऊन चाललोय आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस. म्हणजे सगळेजण मॅट्रेसेसवरती झोपतील. ऍडजस्टमेंट करून झोपायची गरज नाही. तर चला निघूया आता. टाटा बाय बाय टू सावंतवाडी. टाटा बाय बाय टू प्रेरणा. यस यस. सो बघा, प्रेरणाच्या आईचा किल्ला शालिनी आणि गाडी तुम्हाला म्हटलं तसं. हे बघा, मागे मॅट्रेसेस आहेत. सो या 6x3 आहेत आणि याही 6x2 आहे. या 6x3 जर जॉईंट केला तर 6x6 मॅट्रेसेसचा बेड होईल. म्हणजे आरामात याच्यावरतीच इझिली 3 जण झोपू शकतात आणि याच्यावरती 1 जण, म्हणजे 4 जण झाली ऑलरेडी. ओके, आणि आता 5 उशा मी एक्स्ट्रा घेऊन ठेवेन. सो बघू. इथे एक कॉफी टेबल घेतलाय. तो सगळं सामान भरलेलं आहे आणि निघूया आता पटापट मालवणला जायला. आणि सिंधुदुर्गातले रस्ते म्हटलात ना तर एकदम सुसाट सगळे. ओके, आणि बघा आता हे रस्ते तर थोडे डांबरीच आहेत पण ते सुद्धा एकदम मक्कन आहेत. कारण अशी गाडी पळवायला मजा येते ना. आता कधी कुडाळ येईल ना ते कळणार पण नाही. आणि आपण पटकन पोचून पण जाऊ कुडाळला. तिकडून मग पुढे आपल्याला मालवणला जायचं आहे मॅट्रेसेस आणि उशा टाकायला. आणि कुडाळला थोडी शॉपिंग पण करायची आहे. बघूया, चला या. आणि आता सध्या आहे मी मालवणात. ओके, ऍक्च्युली मालवण मंगलवरती गेलो पण पर्यटक होते तर त्याच्यामुळे कसं आहे स्टोरेज आहे माझ्या बाजूला. तर तिथेच मी सगळं सामान डंप केलं आणि त्यामुळे तुम्हाला काही जास्त दाखवताना राहिलं. बट टचवूड मी खूप चांगला रिस्पॉन्स देत आहे मालवण मंगलोला. तर तुम्हाला एक जरा थँक्स बोलायचं होतं. आणि एप्रिल मे मध्ये किंवा आता आपला जो मालवण बंगलो. ओके, सो मागच्या वेळी मी पावसाळ्यात बंद ठेवलेला पण यावेळी तसं नाही आहे. ओके, यावेळी पावसाळ्यात पण चालू राहील आणि त्याच्यामुळे एप्रिल मे मध्ये तर तुम्ही याच. ओके, त्याशिवाय तुम्ही पावसाळ्यात पण येऊन नक्कीच आपल्या मालवण बंगलोचा आनंद घेऊ शकता. आता चला मी पटापट पळतो मिडबावसाठी. कारण ऑलरेडी 12 वाजलेले आहेत इथेच. 12:30 व्हायला आलेले आहेत. ओके, आता पटापट पोहोचूया आणि जरा जेवायला जाऊया घरी फटाफट. चला निघूया. आणि सध्या मालवण तारकरी देवबाग भरपूर पर्यटक आहेत. ओके, त्याच्यामुळे प्रचंड गडबड आहे. ओके, रस्त्याला. त्याच्यामुळे आता निघूया बाहेर आणि मिडबावकडचा प्रवास सुरू करूया. मेन नाकाला इथला आपला. उजवीकडे गेलात की तुम्ही जाता ते असिस्टंट कुडाळ. डावीकडे गेलात की बाजारपेठ. आणि नंतर उजवीकडे आता मी टर्न मारून निघेन पुढे जायला. आणि आता आलो आहे ते मिडबावला. फायनली होम स्वीट होम. आपली नारळाची झाडं आणि मस्तपैकी फुलझाडं. सो घरी आल्यावरती जरा शांत वाटायला लागतं. आता घराघरा फिरलोय मी उन्हामधून 2-3 दिवस. त्यामुळे आता कुठेही जायची इच्छा नाही. आज संध्याकाळी मस्तपैकी समुद्रावरती नाहीतर खुडसात जाईन तेवढंच. आणि आज पर्यटक आलेत ऍक्च्युली वरती. तर आता कुणाला जेवण घेऊन आलेला. सो आज त्यांनी नॉनव्हेज मागवलंय. आणि बाय द वे कुणाला एक स्कूटी पण अरेंज केली आहे. तर तुम्ही जर इथे आलात तर कुणाला तुम्हाला स्कूटी पण रेंट करेल. तर तुम्हाला लोकल फिरायला पण ते बरं पडेल. तर स्कूटी आता तिकडे पार्क करून ठेवलेली आहे. सो तो ऑप्शन पण आहे तुमच्याकडे. आता इकडे मागे आपलं रुपेशचं घर, म्हणजे गोठल्याचं घर. ओके, आणि आई हाक मारते. चला जेवायला. सो बघा, संध्याकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी हवा सुटली आहे. आपली नारळाची झाडं बघा कशी डोलत आहेत. सो एकदम शांत अशी वेळ कोकणातल्या आपल्या गावातली. पप्पा इथे वॉक करतात अंगणामध्ये मोठ्या घराच्या. बघा, त्यांना आता सांगितलंय की अंगणाच्या बाहेर जास्त वॉक करायला जायचं नाही. कधी कधी स्लाईट बॅलन्स जातो म्हणून. बाकी काय नाही, आता नाऊ इज गेटिंग बेटर डे बाय डे. ओके, आता आई आणि पप्पा इथे मस्तपैकी खुर्ची टाकून घरासमोर गप्पा मारत बसते. आणि मी चाललोय ॲज युज्युअल, तुम्हाला माहिती आहे, समुद्रावरती. आपण निघूया समुद्रावरती. आज मस्त रिलॅक्स करायचं, बाकी काय नाही. बाकी आल्यावरती कामाला सुरुवात करेन. मग मस्तच वातावरण, स्पेशली संध्याकाळचं. दुपारचा आरामच करावा लागतो, कडक ऊन असतं. तर या समुद्रावर जाऊया. बघा दूरवर मस्तपैकी छान सूर्यास्त होतोय. गजबादेवीच्या मागे सूर्यास्ताला चाललाय. आणि असा आपला हा मेडबोचा समुद्र किनारा. तिथपूट मासेमारी पण चालू आहे. ओके, आणि एक मासा पण मिळालेला आहे. तो बघा, चांगलीच मोठी बांधवशी आहे. तो मी इलो आणि बांधवशी मिळाली. बांधवशी बघा, चांगलीच मोठी आहे आणि फडफडते. त्या दिवशी आलो तर दीपकला पण मिळालेले मासे. आता डगऱ्यांना पण मिळाले. आणि याच्या आधी मी डगरे काकांचा व्हिडिओ बनवलेला. तो खूप फेमस झालेला. आता डगरे काकांचा मुलगा आहे. आता डगरे काकांची तब्येत आता तशी चांगली नसते. वय झालं आहे. त्यांचा मुलगा तिथे मासेमारी करतोय. मासा मिळाला आहे त्याला. तर तो थोड्या वेळात वरती आणून दाखवायला. तर त्याला काढावा लागेल. भारी वाटतोय ना संध्याकाळची अशी वेळ.
त्यांना असे येऊन बसतात. सो आयडियल एकदम रिटायरमेंट व्हिलेज आहे आमचं. ओके, सो आता आई पप्पा रिटायर झाले आहेत, ते आता महिनाभर थांबणार आहेत. बरेचसे रिटायर लोक येतात, मस्तपैकी शुद्ध हवेत, शांत, चिल, रिलॅक्स, एकदम स्लो लिव्हिंग, शांत म्हणे आरामात. सो आता मासा सोडवलेला आहे, आता वरती घेऊन येतो आहे. काय बांधवशी हा बघा, एकदम ताजा ताजा फडफडणारी बांधवशी घट्ट बघा त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल. आता तुम्हाला तर माहिती आहे मला बांधवशी खूप आवडते. आणि जर तुम्ही कोकणात येत आहे तर पापलेट, सुरमई याच्यावरती जाऊन पण जर तुम्हाला मासा खायचा असेल तुम्ही बांधवशी, तांबवशी हे प्रिफर करू शकता. छान लागतो टेस्टला आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये तर मग याच्यावरतीच निभावं लागतं. आणि खेकडे ओके बांधवशी. अरे बापरे, अजून एक बांधवशी आहे. अजून एक हा बघा, अजून एक बांधवशी. बांधवशीच बांधवशी आहे. कारण कसं असतं, या बांधवशी, तांबवशी ही जी मच्छी आहे ना ही खडकामध्ये असते, त्याच्यामुळे समुद्राच्या जवळ असं यांनी जाळ्या मारून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ती मिळते इकडे. सो हिला चांगला रेट मिळतो बाजारामध्ये वगैरे पण. आता उद्या रविवार आहे ना, विकायला पण येईल. काही काही जण वॉक करतायत छानपैकी. आणि इकडे काहीतरी दिसत आहे ना, तिकडे आपण जाणार आहोत आता थोड्याच वेळात. ते काय आहे तुम्ही गेस करू शकता का तोपर्यंत? असं म्हणजे वाळूवरती असा गोल असं संरक्षक भिंत बनवलेली आहे, म्हणजे आपल्या माडांच्या सापळ्यापासून असं सेफ करून ठेवलेलं आहे. आणि त्या जागेचं प्रोटेक्शन केलं जातं स्पेशली कोल्ह्यांपासून आणि आपल्या कुत्र्यांपासून. तो असं का केलं आहे सांगू शकता का? ते आपण जाऊयात. पण त्याच्या ते बघूया, ही बांधवशी मोठी आहे की ती बांधवशी मोठी आहे. बांधवशी नंबर 2 आलेली आहे. अरे बापरे, ही तर त्याच्यापेक्षा मोठी आहे ना. ही बघा, ही तर त्याच्यापेक्षा मोठी बांधवशी आली. ही इथे एक, मी इथे एक, दोन दोन बांधवशी. डगऱ्यांच्या घरी मजा आहे, मासे येतात. वाटतं तो आता चेक करतोय परत, अजून कुठे लागले आहे का एखादे. चेक करण्याचं काम चालू आहे. असं जाळं मारून ठेवायचं आणि नंतर मासे लागले ते लागले. ही पण एक चांगली पद्धत आहे मासेमारीची, म्हणजे दरवेळी पागण्यापेक्षा. कारण पागायला कसं समुद्र जावं लागतं. अशी आपली लावून ठेवली आणि जर मच्छी जेव्हा अडकेल तेव्हा अडकेल आणि नंतर येऊन चेक करायचं, तेवढीच होती. आणि सूर्य पण तिकडे असताना गेला. इकडे मच्छी आहे, इकडे डॉगी पण आहे. डॉगींचा काय भरोसा नाही, कधी पण मच्छी घेऊन जाते. म्हणतो मी इथे थांबतो. येई पण, अरे वा बापरे, अजून एक आहे. बांधवशीच बांधवशी बघा, आले आहेत बघा कसे. बघा तिसरी एक बांधवशी पण मिळाली. बघा अजून एक बांधवशी, बांधवशी 3 बांधवशी. बघा अजून एखादी मिळेल तर काय माहिती, मिळू पण शकते. चेक करतोय तो. आणि बांधवशी नंबर 4 आलेली आहे इकडे. हे बघा बांधवशी, आपली चौथी बांधवशी. मला हा प्रकार आवडला फिशिंगचा. मस्त त्याची जाळा मारून ठेवा आणि वाट बघत राहा. अजून सुद्धा तो चेक करतोय. आणि बघा अर्जुन घेऊन आलेला आहे, अर्जुन डगरे. अजून एक तांबवशी. सगळे तांबवशी लाईनीत. सॉरी बांधवशी, बांधवशी. हे बघा बांधवशी 5. आणि हे बघा आपण जी बांधवशी घेतली त्याचं आता कटिंग चालू आहे छानपैकी. तर एकदम ताजी ताजी बांधवशी, एकदम बांधवशी तुकडे. आणि डोकी देखील खायला इकडे मांजरी आहे, त्याचं एकदम क्यूट आहे. जर ही मांजरी प्रेरणाला दिसली प्रेरणा एकतरी मांजर घेऊन मुंबईला येईल गपचूप गाडीत टाकून. हे मधल्या तर क्यूटच दिसत आहे. तिचं आवडलं प्रेरणा हे हे की हे. मला वाटतं मधला आवडेल प्रेरणाला. उद्या आपल्याला रविवारला सोय झालेली आहे बांधवशीची. आता ताजे अर्जुनला आताच मिळाली ती ताजी ताजी. सो बघा आपल्या आता रविवारची सोय झालेली आहे. ओके, मस्तपैकी बांधवशी फ्राय आहे उद्या आपल्याकडे. आणि मी आणि आईच आहे, कारण प्रेरणा तर सावंतवाडीला आहे. आणि पप्पांना एखादी फोड सारातली एखादी फोड देऊया त्यांना. अर्धी खाणार, अर्धी नाही तुम्हाला एक फोड मिळणार कुठची तरी. ही फोड देऊया पप्पांना अशा सारामध्ये. ओके, बाकी तर मस्त बांधवशी. आणि आता आपण आलो तिकडे महादेव दादांकडे. आणि बघा आंब्याची डिलिव्हरी चालू झालेली आहे इकडून. मुंबई पुण्याला चालल्यात ना आंबे. ओके, आणि यावर्षी आमची डिलिव्हरी होऊ शकत नाही, कारण याच्यासाठी रिस्पॉन्सिबल इकडे गोठल्या गोठल्या घर बनतं, त्यामुळे आमच्या डिलिव्हरीचं जरा अडकलं आहे. पण तुम्ही जर तुम्हाला होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये मुंबई पुण्यामध्ये जर आंबे हवे असतील, रिटेलमध्ये असतील ना, तर तुम्हाला ते लक्झरीने मिळतील. ओके, आणि जर तुम्हाला होलसेल हवे असतील तर काय प्रश्नच मिटला. ओके, तर माधव काका नंबर सांगा. 94 हा 238 380. ओके, सो या नंबरला तुम्ही माधव दादांनाच डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा यावर्षी, आणि तुम्ही त्यांच्याकडूनच आंबे डायरेक्ट घेऊ शकता. हे बघा, आणि तुम्हाला असं पॅकेजिंग मिळणार 2-2 डझनचं प्रॉपरली. ओके, तुम्ही फोन करून डायरेक्ट रेट घेऊ शकता. ओके, बघा इकडे बघा तुम्हाला मिळून जातील आंबे. मी आता होम डिलिव्हरी नाही करू शकत यावर्षी, पुढच्या वर्षी बघूया आता. आणि घरी आलो, आणि घरी आल्यावरती बघा इकडे आपली बांधवशी फ्राय करून रेडी आहे. तर या मस्तपैकी आता बांधवशी फ्राय, भात आणि सार, आपला फेवरेट जेवण गावाला आलं की ते खायला घेऊया. चांगलंच कडक ऊन आहे. आणि तिकडे बघा ना, एक खारुताई दिसतंय का, इकडून तिकडे जंप करत करत आता माडाच्या झाडावरती चढते. अशा कडक उन्हाच्या वेळी बाबा घराच्या बाहेर पडायला नको कुठेच.
पण कोकणामध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला जाणवत पण असेल अशी आलत, त्यामुळे छान हवा सुटली आहे, त्यामुळे वातावरण एकदम प्लेझंट राहतं. आणि आता एक दोन तास, ओके, आज सकाळी प्रेरणाने मला मेसेज पाठवला की सावंतवाडीला सकाळचं मॉर्निंगचं टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस होतं, म्हणजे रात्र प्लेझंट असते. आता 5 वाजल्यानंतर ना वातावरण प्लेझंट होणार एकदम. आणि मग आम्हाला जरा देवगडला पण जायचं आहे, थोडी शॉपिंग करायला. आणि मस्तच आता खाल्लेत मी माझे बांधवशी चपाती सार आणि भात. आणि तिकडे दिसतं ते कोटल्याचं बजेट घर, आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे. ओके, जर तुम्हाला कोकणामध्ये एखादं बजेट घर बांधायचं असेल ना, तर खरंच मी याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवण्याचा विचार करतोय, पण बेबी बघूया, उद्या बनवेन, आज नको. आणि आता जरा मी पण थोडा आराम करतो. आणि गावाला आल्यावरती एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, पुस्तक वाचायला वेळ मिळतो. म्हणजे काय माहिती ना, थोडंसं एकदम जरा शांत स्लो जीवन आहे, आणि याच्यामध्ये कुठे ना तरी पुस्तकं फिट बसतात. तर हे जरा जास्तच हेवी पुस्तक आहे, खूप चांगलंच. पण मला असं वाटतं जे लोक पण 90s मध्ये जन्मले ना, तर त्यांच्यासाठी ना 1950 ते 90s च्या दशकामधलं जे काही पॉलिटिक्स होतं, जो काही भारत होता ना, त्याच्याबद्दल खूप एकांगी पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे किंवा शिकवण्यात आलेलं आहे. आपल्याला खरंच त्याच्याबद्दल किती माहिती आहे ना, हे डायसीस आहे. म्हणजे त्यावेळेचं पॉलिटिक्स आणि त्यावेळेचं एकूण देशातलं वातावरण कसं होतं ते. आणीबाणी नंतर मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकांना अवेअरनेस यायला लागला की काय बाबा देशामध्ये कसा पॉलिटिक्स चालतं आणि काय चालतं वगैरे. आणि आताच्या पिढीला तरी थोडं तरी माहिती आहे, म्हणजे राजीव गांधी आणि त्याच्यानंतरचा PV नरसिंहराव, मनमोहन सिंग यांच्या काळ, आणि त्यानंतर मग अटल बिहारी वाजपेयी, आणि नंतर मग आताचं पॉलिटिक्स. ओके, पण 90s च्या दशकाच्या आधी, म्हणजे राजीव गांधीच्या आधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल तर आपण फक्त चांगलं चांगलंच ऐकतो सगळं. सो हे पुस्तक आहे इंडिया आफ्टर रामचंद्र गुहा. सो खूप फेमस हिस्टोरियन आहेत, तर त्यांचं पुस्तक आताच वाचायला घेतलं आहे. तर जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण मध्ये वाचत राहायचं. आणि आता संध्याकाळची वेळ झाली आणि मी आणि आई चाललोय शॉपिंगला. आईची शॉपिंग, ओके, आईची शॉपिंग काय असेल मी तुम्हाला दाखवतो. आपण जातो तिथे डायरेक्ट जामसंडला, म्हणजे देवगडमध्येच, ओके, वाया कुणकेश्वर मार्गे. आणि बघूया आज आई काय काय शॉपिंग करते. आणि कुणकेश्वर पार करून आपण आलो ते आता कुणकेश्वरच्या मागच्या डोंगरावरती, आणि समोर आहे तो मिड मुंबई बीच आणि तिकडे देवगडच्या पवनचक्की. आणि इथे आलं ना की थांबावं लागतंच, कुणकेश्वराच्या पाया पडायचं, इथे येऊन 5 मिनिटं तरी थांबायचं, कारण हा जो व्ह्यू आहे ना एवढा सुंदर आणि आहे ना काय म्हणता असं मजदा. तर तिथून पटापट आपल्याला जायचं ते तिकडे देवगडला, आणि तिकडून मग राईटला जामसंडे. आणि आता आपण आलो त्या जामसंडेला आणि आईची शॉपिंग चालू आहे, घरगुती शॉपिंग, घरातलं सगळं सामान शॉपिंग झाली आहे. आणि आता खारी टोस्ट या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आलो आहेत आपण. आणि त्यानंतर समोर दिसतोय तो रामाने वडापाव, तो वडापाव घेऊनंतर मस्तपैकी गरमा गरम वडापाव. सर्व काही इकडे मस्तपैकी चिकन आहे आणि IPL चालू आहे, मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई. काय वाटतं कोण जिंकेल? तुमचा जेव्हा व्हिडिओ बघून होईल तेव्हा रिझल्ट आलेला असेल. ओके, तर आता मस्तपैकी असं बसलोय आणि मस्त एन्जॉयमेंट चालू आहे रविवारची. सो कालची मॅच म्हणाल तर मुंबई इंडियन्स हरली आणि धोनी आहे अझून काय बोलायचं, माता झाला तरी धोनीच आहे असं बोलून द्या त्याला म्हातारा, कारण तो जेवढा ऍक्टिव्ह आहे तेवढं तर आपण पण ऍक्टिव्ह असू नये. पण म्हणजे इन क्रिकेटिंग टर्ममध्ये तो आता एज झाला आहे त्याचा, तरी सुद्धा तो ज्या प्रकारे शेवटची मॅच खेळला तर त्याला मानलंच पाहिजे. ओके, सो आता आहोत आपण आपल्या मस्तपैकी माडांच्या पानामध्ये. बघा सगळे आपले माड आणि छान हवा सुटली आहे. ओके, आणि मागे आहेत आपला प्रगत होमस्टे, कालच पर्यटक होते ते गेले आहेत, आता अजून 2-3 बुकिंग आहेत. पण कुठे ना कुठेतरी मला नेहमीच असं वाटत राहतं की ठीक आहे आपला मालवणचा विला आहे तर तो मी कमर्शियल रिझनसाठीच घेतलेला आणि तो आता चालू आहे, आता गरजेचा फार्म हाऊस आहे. अँड देन आय विल एक्सपांड स्लोली इन टू मल्टिपल प्रॉपर्टीज, दॅट्स अ प्लॅन. जास्त फोकस MMR रिजनमध्येच असेल, कारण मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ते रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी हँड टू हँड जातात, सेकंड होम आणि हॉस्पिटॅलिटीचं कॉम्बिनेशन आहे ते. सो पण हा एक गोष्ट आहे की गावाला आला की एक वाटत राहतं ते म्हणजे काय, जग कुठेतरी थांबलं आहे, एवढी शांतता वाटायला लागते ना, म्हणजे हा एक इफेक्ट आहे गावचा. ओके, कुठेतरी माइंड फ्रेश पण होतं आणि एकदम रिलॅक्स पण वाटायला लागते. आणि आता जास्त वेळ नाही, आजचा दिवस आपल्याकडे, उद्या आपण जायला निघणार आहोत परत एकदा मुंबईकडे. आपण जाणार होतो ट्रेनने, तुतारी ट्रेन, कारण मोठी गाडी इथे पप्पांसाठीच ठेवतो आहे. ओके, कारण आई पप्पांना तुम्हाला माहिती आहे तब्येत वगैरे हे आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते कार राहू दे. ओके, माझा कझिन पण आहे इथे रुपेश, नंतर मग कुणाल पण आहे, सो काही इमर्जन्सी असली सो ओके, तर त्यांच्याकडे कार आहे, दे कॅन डायरेक्टली कम टू मुंबई. ओके, टाकी वगैरे फुल करून ठेवून देणार, टेन्शन नाही, काय म्हणता. बाकी आपल्यासाठी तिकडे मुंबईमध्ये स्विफ्ट आहे आणि आल्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये आपण फिरणारच आहोत. आल्याला आपण दुसऱ्या दिवशीच डहाणूला जाऊ, त्यानंतर मग 3-4 दिवस परत कर्जतमध्ये असू, आणि त्याच्याशिवाय नवीन घराचं हंटिंग तर चालूच आहे. ओके, तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहे तर त्यासाठी अतिशय धन्यवाद. ओके, म्हणजे करंजडेला घेऊ नका असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, कारण पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. ओके, आणि स्पेशली घरामध्ये सिनियर सिटीजन नसताना पाण्याचे प्रॉब्लेम योग्य होणार नाहीत,
ओके सो त्याच्यामुळे मग 2 BHKs बघतोय मी, पण बघूया मे बी न्यू पनवेल एरियामध्ये वगैरे आता चेक करायला सुरुवात केली. थोडा स्लाईट एक्सपेन्सिव्ह आहे तिकडे रेंट, ओके, पण पाणी पाणी आहे, ओके, पाण्याशिवाय काय होणार नाही. आणि प्रेरणासाठी बाल्कनी आहे, ओके, कारण बाल्कनीमध्ये तिला झाडं वगैरे ठेवायची आहेत वगैरे, जसं आपण रजतच्या घरी कोल्हापूरला बघितलं. आणि मला पण बाल्कनी हवी आहे आणि बघू कसं काय सगळं जमत आहे ते. पण आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.